उरणच्या विकास कामाचा इतिहासातील सुवर्ण क्षण प्रत्यक्ष साकारण्यात आलाय. नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी सिलेंडर मुक्त उरण करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, ते भाजप सरकारने पूर्ण करून दाखवले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पाइपलाइन गॅस पुरवठा योजनेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आलाय. वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. भाजप सरकार दिलेले शब्द पूर्ण करतो याचा प्रत्यय उरणच्या नागरिकांना आला आहे. उरण शहराला सिलेंडर मुक्त करण्याचं आश्वासन नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेला देण्यात आले होते. ते आश्वासन सरकार आणि उरण नगरपालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे. त्यानुसार उरण शहरात थेट पाइपलाइनद्वारे नियमित गॅस पुरवठा करण्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलाय. क्या क्या पीड़ा, क्या क्या कष्ट उठाना नहीं पड़ता है मां बहनों को. आज जिनकी मां अपने परिवार दूसरों के घर में बर्तन माज के चलाई है, जो मां ऐसे ही धुएं से अपनी आंखों को जलाते हुए खाना पकाई है, आज ऐसे मां की बेटा नरेंद्र मोदी देश की प्रधानमंत्री है. मित्रों, अनेकों प्रधानमंत्री बने हैं देश में, लेकिन नरेंद्र मोदी ऐसे ही एक गरीब घर की लड़का प्रधानमंत्री बना है, जिन्होंने प्रतिबद्धता जताई. अपने पहले ही भाषण में उन्होंने कहा था, मेरे सरकार गरीबों के लिए समर्पित रहेगा, महिलाओं के लिए समर्पित रहेगा. मित्रों, आज हमारी प्रतिद्वंदी पूछ रहे हैं, आपने 3 साल में क्या किया. हमने आज सोलंकी जी के घर में 3 साल के अंदर गरीब बहन के घर में पीएनजी की कनेक्शन लगा दिया, चूल्हा लगा दिया, उसको अभी और कष्ट से रहना नहीं पड़ेगा. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. की प्रोजेक्ट द्यायचा म्हणजे शब्द देऊन जायचं आणि परत तिकडे बघायचं नाही अशी अवस्था एकीकडे आपल्याला पाहायला मिळत होती मागं. पण आता मोदीजींच्या काळामध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या रीतीने काम होत आहेत. फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपल्या आहेत, त्यांचं डॅशिंग नेतृत्व आणि सुधीर भाऊसुद्धा एकंदरीत पाहिलं, महेशजीने सांगितलं आणि मनोहर भोईरांनी पण सांगितलं की सगळ्यांना आपला भाऊ असं वाटणारं, मोठा भाऊ असं वाटणारं सुधीर भाऊ जे आहेत. पनवेलसारखं मोठं शहर जर इतकं चांगलं दिसा लागलं तर त्याच्यामुळं उरणसारख्या आपल्या त्या मानानं लहान असलेल्या शहरामध्ये इतके फंड्स आपल्याला आलेत हे खरंच महेश बालदी अगदी शंकरच प्रसन्न झाला बरायचा. आणि तशा दृष्टीनं हे सुधीर भाऊंच्या नेतृत्वाखाली, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, मोदी नेतृत्वाखाली जे काम चाललंय याला मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या 42.25 कोटी रुपये खर्चाच्या काँक्रीट रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. श्री महेशजी या विभागाचे आमदार व या विभागाच्या नगराध्यक्ष व त्यांच्या टीमनी केला. आणि त्या दृष्टीने महेशजी जेव्हा यायचे, मग आठवते की मग पहिल्यांदा वैशिष्ट्यपूर्ण निधीतून महेशजींनी 5 कोटी मागितले. मी महेशजींना सांगितलं, अरे मुंबईच्या बाजूला असणारं तुमचं शहर आहे, तुम्ही इतकेदा गडकरी साहेबांसोबत राहता, महेशजी उरण ऐसा बनाव की नागपूरवाली टीम अभ्यास करणे को उरण मी आणि चाहिए. आणि म्हणून त्यांनी मला 5 कोटी मागितले, पण तेव्हा मी 12 कोटी रुपये दिले. मग जेव्हा ते आलं की MMRDAच्या माध्यमातून 42 कोटी आम्हाला हवे आहे. MMRDAच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं की उरणला आपल्याला पैसे द्यायचे आहे. मुंबईच्या बाजूला असणारं उरण हे लोकांसाठी एक आदर्श शहर व्हावं. म्युन्सिपाल्टीचा अर्थ उलटी पालटी होता कामा नये, ही म्युन्सिपाल्टी एक आदर्श व्हावी. 42 कोटी दिले. महेश बाबू, आज तो धर्मेंद्र प्रधान जी भी है, जिनको हम आपके बाजू से 50% गैस पूरे देश में, ये हमारे मुंबई हाई से जाती है, तो महेश बाबू के पीछे तो हम, मुझे विश्वास है कि हमारे धर्मेंद्र प्रधान जी भी ONGC और बाकी संस्थाओं से पैसे देंगे. उरण येथील सरोद्यवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास JNPT विश्वस्त महेश बालदी, उरणचे आमदार मनोहर भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवींद्र कोळी, गटनेते रवी भोईर, नायब तहसीलदार संदीप खुमणे, पाणी सभापती नंदकुमार लांबे, महिला व बालकल्याण सभापती प्रियांका पाटील, आरोग्य सभापती यास्मिन गॅस, नियोजन कामगार नेते सुरेश पाटील, सभापती दमयंती म्हात्रे यांच्यासह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.